नमस्कार, पत्रकट्टा महाराष्ट्रावर मी नुपूर पाटील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, काल मी प्रोमो मध्ये कल्पना दिलीच होती आजच्या पत्राची. आज लोकमान्य टिळकांचं पत्र आपल्याला थेट पत्रकट्टा महाराष्ट्राला आलं आहे आणि काय म्हणतात टिळक ते बघूयात आपण थेट पत्र वाचन करूयात. चला तर मग पाहूयात काय म्हणतात टिळक. प्रेषक लोकमान्य टिळक. अमर आकाश कॉलनी पृथ्वी रस्ता भारत. प्रिय बंधू आणि भगिनीस सप्रेम नमस्कार. मी जहाल मतवादी तोच ज्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी सिंह गर्जना केली. ओळखलं का? हो, मी तुम्हा सर्वांचा आवडता नेता लोकमान्य टिळक. आज माझी पुण्यतिथी. या भूमीचा निरोप घेऊन 100 वर्ष उलटली आणि थेट 100 वर्षांपासून आजच्या दिवशी अनेक वक्तृत्व स्पर्धा झाल्या. माझ्या कार्याचे गुणगान गाऊन लहानगे माझी अमर गाथा कित्येक वेळा ऐकवतात तुम्हाला. पण मात्र आज प्रत्यक्ष मीच जरा वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलू इच्छितो आणि म्हणूनच आजचं हे पत्र थेट तुम्हालाच लिहितो. मी महाविद्यालयात असताना गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी गाठ पडली आणि आमची मैत्री मात्र वैचारिक समानतेने फुलत राहिली. बघायला घेतलं तर आगरकर तत्वज्ञानी होते आणि मी गणितवाला. जोडणारा आणि तोडणाऱ्याची आमची जोडी. पण मात्र राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा याविषयी आम्हा दोघांच्या मनात खळबळजनक भावना होती आणि त्यासाठी आम्ही पुरुण उरण्याची शपथ घेतली. पाश्चात्य विचारवंतांचा प्रभाव असल्यामुळे आम्ही शिक्षणाचे महत्व जाणले व न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. एकीचे बळ ही गोष्ट तर तुम्ही ऐकलीच असेल. एकात्मता बंधुता प्रस्थापित झाल्याशिवाय यश संपादन करणे कठीण असते. त्यामुळे एकात्मतेसाठी गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केली. पण हळूहळू काळ बदलला आणि या गोष्टींचा दुरुपयोग सुरू झाला. एकाच गल्लीत अनेक गणेश मंडळ स्थापित झाले. गल्लोगल्ली गट पडले आणि एकात्मतेचा चक्काचूर झाला. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत दारूचा घोट उधळला आणि डीजेचा आवाज दणकला. तरुण मंडळी या शौकात रंगत राहिली आणि क्षणिक सुखासाठी गणेशोत्सवाचे निमित्त पाहत राहिली आणि माझा हेतू मात्र फोल ठरत राहिला. शेवटी निसर्गालाच आता कंटाळा आला आणि या वर्षी आता त्याने जमावबंदी घालण्यास भाग पाडले. असे म्हणतात शिक्षण हा स्वविकास आणि समाज विकासाचा पाया आहे. म्हणून तरुणांनो शिका आणि देशहिताचा विचार करून पाऊल टाका. चला तर मग घेतो निरोप तुमचा. तुम्ही तर माझ्या नावाचा जय जयकार करून मला अमर केले. माझ्या गाथा आचरणात आणणार तर माझं कार्य साध्य होईल. तुमचाच बंधू बाळ गंगाधर टिळक. बघा, टिळकांनी देखील आपल्याविषयी ही खंत व्यक्त केली आहे. चला तर मग आपल्यात सुधारणा करूया आणि टिळकांचं कार्य यशस्वी तर ठरलंच आहे पण त्याला साथ देऊन आपण देखील या देशहिताचा विचार करूया. आणि आता कोरोना आला आहे. या कोरोनावर देखील आपल्याला यश संपादन करायचं आहे, त्यावर विजय मिळवायचा आहे. त्यामुळे तुम्ही घरात राहा, सुरक्षित राहा, थंडणीत राहा आणि तो पुढच्या रविवारी एक नवीन पत्रासोबत आपण पुन्हा भेटूयात.